भगवंताची उपासना करतो, सगुण रूपामध्ये साकार रूपामध्ये आम्ही पूजा करतो, त्यासुद्धा आम्हाला काय सांगितलं जातं, पूजेमध्ये कुठली चूक करून देऊ नका बाबांना. एक या पूजेमधले दोष म्हणजे काय, तर गणपतीला लाल फुलांची जी पांढरी फुलं वाहिली हा दोष नाही. वडिलांच्या पिंडांचा आकार तिघांच्या ऐवजी दोन झाले, दोघांचे लहान आकार छोटे झाले, एकाचा मोठा झाला हा दोष नाही. उत्तरेच्या ऐवजी पूर्वेला ठेवलं हा दोष नाही. आम्हाला हाच दोष सांगितला जातो आणि त्याच्यावर आमच्या ऐवजी दुसऱ्याचे कोणाचे किस्से भरतात, आमचे किस्से रिकामे होतात. पूजनामधला दोष म्हणजे काय, पूजनामधला दोष म्हणजे मला नीट माहीत पाहिजे की भगवंताच्या भक्तीमधला दोष. पूजन करताना मला माहीत पाहिजे की मी फक्त ती जी माझ्यासमोरची मूर्ती आहे तिच्याशीच माझी बांधिलकी असली पाहिजे. मला तो निर्गुण निराकार गुण परमेश्वराचा कळू शकत नाही, मग मला तो सगुण साकार भगवंताची मूर्ती लागते, फोटो लागतो. मग त्याची पूजा करताना मी मानस पूजा करतोय की प्रगट पूजा करतोय, ती पूजा करताना माझं तेवढ्या मिनिटांपुरतं नातं तरी फक्त त्या मूर्तीशीच असलं पाहिजे. मला संपूर्ण दिवसभर त्याची आठवण ठेवण्याकडे जमणार नाही, पण माझी ती 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धाला जो काही आहे तेवढ्याला माझ्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार नसतो. असे जेव्हा होतं तेव्हा त्यामध्ये चूक होत नाही. म्हणून बापू आमचं असं करीत होतं, आम्ही पूजा करता आमचं लक्ष इकडे तिकडे जातं, आमच्या मनामध्ये विचारतो पण त्यात चुका होतात का, चुका आहेत, गुन्हा नाही. चुकांना शिक्षा नसते लक्षात ठेवा, गुन्ह्याला शिक्षा होते. जर तुम्ही सुधारायचा प्रयत्न करत असाल तर त्यात चुका आहेत. पूजा करता मी कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करत असेल, मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असेल तर माझं मन किती भटकलं तरी ती चूक आहे, गुन्हा नाही. पण जेव्हा मी सुधारायचा प्रयत्न करत नाही ना तेव्हा ती चूक चूक राहते, तो गुन्हा ठरतो. पण नवीन एखादं संकट आल्यानंतर मी त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी परत परत त्याच चुका किंवा नवीन चुका करणार नाही, म्हणजे मी चुका सुधारण्याचा सतत प्रयत्न करीन, म्हणजे माझ्याकडून गुन्हा होणार नाही. जी चूक सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ती चूक चूक राहते, ती गुन्हा ठरवते. आणि शिक्षा परमात्म्याच्या दरबारात फक्त गुन्ह्याला आहे की बाबा चुकांना शिक्षा नाही आहे तर गुन्ह्याला शिक्षा आहे. आणि गुन्हा म्हणजे काय, चूक सुधारण्याचा प्रयत्न न करणं. चूक किती मोठी आणि किती लहान ह्याला परमेश्वराकडे जास्त वजन नाही, तर तुमचा सुधारण्याचा प्रयत्न किती मोठा आणि किती लहान ह्याच्यावर तुमचं गुन्ह्याचं स्वरूप ठरतं. म्हणून वाल्मिकीसारखा सगळ्यात मोठे मोठे गुन्हे केलेला मनुष्यसुद्धा एका क्षणामध्ये सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन नारदाच्या चरणाशी जाऊन स्वतःचं कोटिकल्याण करून घेऊन झाला. तर आम्हाला सगळ्यांना वंदे ठरला कायमचा. आम्ही कोणी रामरक्षा म्हणताना रामचरित्र वाचताना वाल्मिकीला प्रथम नमस्कार करतो, शेवटी नमस्कार घालतो. सर्व ऋषींमध्ये वाल्मिकी श्रेष्ठ मानला जातो. का, कारण राम जन्माला येण्याच्या अगोदरच त्याने रामाचं चरित्र लिहिलं. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की एवढे वाईट गोष्टी केलेला मनुष्य, एवढे गुन्हे केलेला मनुष्यसुद्धा त्याला पश्चाताप ज्या क्षणी झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर तो सद्गुरूंच्या चरणी लागला, नारदाच्या चरणी लागला, त्या भक्तीच्या प्रथम आचार्याच्या चरणी लागला, त्या क्षणात त्याने त्याचं संपूर्ण जीवन बनवून टाकलं.